लक्षात येत आहे की महानगरपालिकांची जी क्षेत्र आहेत ती मात्र जवळजवळ सगळीच प्रतिबंधित आहेत. त्या ठिकाणी उद्योगांना वाव देत आत्ताच्या या घडीला मुभा देता येणार नाही. त्यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिका, मीरा भाईंदर आहे, मुंबई महापालिका तर आहेच आहे, नवी मुंबई, ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, वसई विरार, पनवेल, उल्हासनगर, भिवंडी, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर हे महानगरपालिकांचे विभाग किंवा जी क्षेत्र आहेत त्या ठिकाणी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे आणि थोडंसं वाढताना दिसत असल्यामुळे त्या ठिकाणी मात्र बंधनं कायम चालू राहतील. ह्याच्या व्यतिरिक्त जे भाग आहेत ते त्या त्या तिथल्या परिस्थितीप्रमाणे आणि आरोग्य विभागाशी आणि स्थानिक प्रशासनाशी सल्लामसलत करून आम्ही आता हा प्रस्ताव करतो आहोत आणि मुख्यमंत्र्यांची आता त्यांना मान्यता मिळाली की हे 20 तारखेच्या आसपास या गोष्टी सुरू होऊ शकतील आणि त्यामुळे साधारणपणे रोजगार गमावलेले जे लोक जे रोजंदारी त्यांना एक उत्पन्नाचं साधन मिळेल, त्यांना रोजगार मिळायला सुरुवात होईल आणि त्याच्यामुळे अडचणीत सापडलेल्या बऱ्याच लोकांना मदत होईल. हे करताना शेती आधारित उद्योगाला आम्ही प्राधान्य देतो कारण शेतकऱ्याला सुद्धा आधार दिला पाहिजे. त्यांची अशी आता हा जो मौसम आहे ह्या ऋतूमध्ये अनेक फळ फळावळ भाजीपाला मोठ्या प्रमाणात तयार होतो, त्याला पुढची जी त्याची जी मांडणी असते किंवा प्रक्रिया आहे या प्रक्रिया उद्योगाला आता चालना दिली पाहिजे म्हणजे शेतकऱ्याला मदत होईल. अनेक शेतकरी आपला माल पाठवू इच्छितात परंतु तो घेण्यासाठी ग्राहक नाही अशी त्यांची तक्रार आहे, ती ते तक्रार दूर करण्याला आम्ही आता जास्त लक्ष देत आहोत. केंद्र सरकारने कालच 20 तारखेपासून आर्थिकदृष्ट्या थोडीशी चालना मिळावी म्हणून उद्योगांना आणि इतर जे आस्थापना आहेत त्यांना काही कामं करण्याच्या मुभा द्याव्यात अशा प्रकारचे मार्गदर्शक तत्व पाठवली. त्याच्यावर आम्ही एक आढावा बैठक घेतली उद्योग विभागाची आणि आरोग्य विभागाची. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी एवढ्यासाठीच बोलवलं की प्राधान्य आता जे आहे ते हा जो करोनाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी जो वाढताना दिसतोय तो रोखणं याला प्राधान्य आहे, हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि ही गोष्ट सांभाळूनच इतर काही गोष्टींना आपल्याला जर मुभा द्यायची असेल तर कशी देता येईल, धोका कमीत कमी कसा आपल्याला होईल अशा पद्धतीनं आम्ही काही त्याच्यामध्ये मार्गदर्शक सूत्र ठरवली आणि आजच्या बैठकीमध्ये तशी योजना तयार करायला सांगितलेली. आणि त्याच्यामध्ये असं दिसतंय की काही ठिकाणी आपले असे एक प्रतिबंधित विभाग तयार केलेले आहेत कंटेनमेंट झोन, की जिथे प्रादुर्भाव दिसतोय किंवा पॉझिटिव्ह केस आली तर मग तो विभाग आहे तो त्या तिथली जे प्रशासन आहे ते त्याला ते प्रतिबंधित झोन करतात, तिथून कोणाला बाहेर जाता येत नाही, त्याच्यात आतमध्ये प्रवेश करता येत नाही. अशा कंटेनमेंट झोनमध्ये काहीही उद्योग करता येणार नाही कारण कामगारांना आत बाहेर करणं शक्य नाही. पण ह्याच्या व्यतिरिक्त जे भाग आहेत आणि खास करून ग्रामीण भाग आहेत की जिथे अशा प्रकारचा प्रादुर्भाव नाही, पॉझिटिव्ह केसेस अजिबातच नाही किंवा अगदी क्वचितच एखादीच आहे परंतु तिथे वाढत नाही आहे, अशा ठिकाणी उद्योगांना चालना कशी देता येईल असा हा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही नियम ठरवलेले आहेत. काही उद्योग जे आपल्या कामगारांना आपल्या ज्या जे त्यांचा विभाग आहे किंवा त्यांचं कुंपण आहे त्याच्या आतमध्ये राहण्याची व्यवस्था करू शकत असतील तर त्यांना परवानगी दिली जाईल. त्याचबरोबर ह्याच्यासाठी जे काही खबरदारी घ्यावी लागते म्हणजे हँड सॅनिटायझर, मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग की हे सामाजिक अंतर ठेवलं पाहिजे हे काटेकोरपणे नियम पाळायची ज्यांची तयारी आहे त्यांना एक करता येईल. वाहतुकीची व्यवस्था काही कारखाने स्वतः करू शकतील. लघुउद्योगांना याच्या बाबतीत जरा आम्हाला त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल कारण प्रत्येक लघुउद्योग त्यांच्या कारखान्याची जागाच कमी आहे, ते तसे कारखान्यांना कसं ठेवणार. पण MIDC एरियामध्ये जे लघुउद्योग आहेत ते जर एकत्र आले तर त्यांच्यासाठी मोकळ्या असलेल्या जागांवर निवासाची तात्पुरती व्यवस्था करता येईल का, तर त्याच्या बाबतीत उद्योग विभाग आणि MIDC अशा लघुउद्योगांना मदत करेल. आणि असे जवळजवळ 6 जिल्हे तर 0च आहेत आणि एकाधीच केस आहे, असे जर सगळे बघितले तर माझ्या माहितीप्रमाणे 20-21 जिल्हे असे निघतील की ज्याच्यामध्ये आपल्याला धोका नाहीये. अर्थात हे अशी परिस्थिती कायम राहिलीच पाहिजे आणि तिथे पुढे संसर्ग होता कामाने याची खबरदारी घेऊन अशा ठिकाणी उद्योग व्यापाराला परवानगी द्यायला हरकत नाही. अर्थातच केंद्र सरकारचे जे काही मार्गदर्शक सूत्र आलेलं आहे
त्या तत्वांप्रमाणेच ही अंमलबजावणी करता येईल. आणि शिवाय राज्य सरकार त्याच्यामध्ये राज्याची परिस्थिती बघून काही बदल करू शकेल तर ते आम्ही त्यांच्यासाठी आता जी मुख्य सचिव आणि सचिव मंडळींची बैठक होईल त्याच्यामध्ये ह्याच्यावर सरासर विचार केला जाईल.